भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेकडे आकर्षित होऊन कर्जत तालुक्यातील पाळशाणे ग्रामपंचायत हद्दीतील शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी भाजपचा झेंडा हाती घेतला. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, पनवेल महापालिकेचे नगरसेवक प्रकाश बिनेदार, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, कर्जत तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद पाटील, सहकार सेलचे तालुकाध्यक्ष प्रकाश पेमारे, भाजप तालुका उपाध्यक्ष सचिन म्हसकर, सरचिटणीस राजेश भगत, युवा नेते किरण ठाकरे, राहुल बदे आदी उपस्थित होते. यावेळी भाजप कर्जत तालुका उपाध्यक्ष सचिन म्हसकर, कळंब विभाग अध्यक्ष संदीप पालांडे व पोशीर पंचायत समिती विभाग अध्यक्ष सुनील शेळके यांच्या प्रयत्नाने पाळशाणे ग्रामपंचायत हद्दीतील संभाजी वेहले, दशरथ वेहले, निलेश ऐनकर, नरेश धुळे, जगदीश धुळे, किरण नाईक, रोशन पाटील, समीर निचिंदे, सतीश जोशी, गणेश विशे, सतीश दिघे, हेमंत निचिंदे, राम जोशी, सुनील दळवी, अविनाश दळवी, श्याम जोशी, निखिल ऐनकर, केतन ऐनकर, सागर दळवी, नंदू दळवी, राजेश जोशी या शिवसेना व शेकाप कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी पक्षात स्वागत केले. सगळ्यात आधी भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि भारतीय जनता पार्टी तुमच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या कालावधीमध्ये पाषाणे आणि सगळ्या परिसरामध्ये बळकट झाल्याशिवाय राहणार नाही ही खात्री देखील या निमित्तानं व्यक्त करतो. मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की खरं तर आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि हा कार्यक्रम संपन्न होत असताना पनवेलला तुम्ही कर्ज करून आता हस्ती नक्षत्राचा पाऊस चालू आहे अशा वेळेला या पावसामध्ये सुद्धा तुम्ही आलात तर खऱ्या अर्थानं आम्हाला भारतीय जनता पार्टीचं काम करायचंय ही ओढ तुमच्यामध्ये आहे आणि त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार देखील या ठिकाणी व्यक्त करतो. माझी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे की निश्चितपणानं आज तुमच्या मनामध्ये आहे की आम्ही जर भाजपमध्ये येतोय तर भाजपनं आम्हाला ताकद दिली पाहिजे. आम्ही भाजपमध्ये येतोय आमच्या मार्फत आमच्या गावात त्या लोकांची कामं झाली पाहिजे, नक्कीच झाली पाहिजे, विकास कामं झाली पाहिजे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आहेत या त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही स्वीकारली पाहिजे. कोणा तरी त्याच्यामध्ये अडचणी येत आहेत त्या अडचणी ऐकणं आणि आपल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या कडून त्या सोडून घेणं याची सुद्धा जबाबदारी आम्ही स्वीकारली पाहिजे. आणि जेव्हा आपण हे करू मी तुम्हाला सांगतो की निश्चितपणानं भाजपचा पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला मान सन्मान अधिक वाढेल आणि त्या माध्यमातून जशी तुमची कॉलर टाईट होईल तशी आमची कॉलर टाईट होईल की चला हे कार्यकर्ते आज पक्षाच्या बरोबर आले, जोडले गेले आणि त्या माध्यमातून आज आपलं संख्याबळ तिथलं नुसतं वाढलेलं नाही तर भाजपला मानणाऱ्या लोकांची संख्या वाढत चाललेली आहे. आज भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून ज्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं मंडल अध्यक्ष राजाने मी मनापासून स्वागत करतो, त्यांना पुढील वाटचाल शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये येणाऱ्या त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये आणि राजकीय कार्यामध्ये भारतीय जनता पार्टी त्यांच्या पार्टीचे ठामपणे उभं राहील हे मी त्यांना आश्वासन देतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र.